मैं आपके साथ एक कविता शेयर कर रही हूँ, हमारे क्लास मराठी बुक की कविता है। उस कविता को हम पढ़ेंगे, फिर हम आगे जाते रहेंगे। ठीक देखो, हे पहाड़ की कविता है जिसका नाम है मागणे। मागणे एक छोटा सा मूल आहे, आहे तुमच्या सारखं, आणि ते देवाजवळ मी मागत आहे। काय देव मागतोय पहा, स्क्रीन दिसते का? स्क्रीन दिसते सगळ्यांना? माझा नेटचा इश्यू आहे म्हणून मी माझा कॅमेरा बंद केलेला आहे। ठीक आहे, ओके ओके। पहा, इथे सूर्य आहे, सूर्याचं चित्र दिसते सगळ्यांना? हा, सूर्य बाबा, सूर्य बाबा मला उजेड दे। मग चंद्राला म्हणते ते लहान मूल, चंदा मामा मला चांदणे दे। नदी आई मला पाणी दे। झाड दादा मला सावली दे। पहा, या कवितेतून एक लहान मूल एक सूर्याला, चंद्राला, नदीला आणि झाडाला एक मागणे मागत आहे। मग जेव्हा आपण मागणे मागतो तेव्हा आपण काही त्यांना त्यांच्यासाठी पण केलं पाहिजे ना। मुलांनो मला सांगा, आपण झाड दादाला सावली देण्यासाठी मागणे मागत आहोत, मग आपण झाड दादासाठी काय केलं पाहिजे? लावण्य, निकम, आपण झाड दादाला सावली मागत आहोत ना, मग आपण झाड दादासाठी काय करायला हवंय जेव्हा जेणेकरून तो आपल्याला सावली देईल? पाणी टाकावं लागेल। हो, छान। त्याला आपण पाणी टाकावं लागेल, त्याला कधी त्याला तोडायचं नाही, आणि अशी झाड आपण खूप सगळी लावायला पाहिजे, तेव्हा तो सावली देईल ना। तुम्ही नदी पाहिली का एंजल? तू नदी पाहिलीस? नदी पाहिली? नदी पाहिली? कुठे पाहिली आहे नदी? कुठे पाहिली आहेस एंजल? गावाला। वा, गावाला। पण आपण मुंबईमध्ये इकडे नदी पाहायला मिळते का आपल्याला? नदी पाहायला मिळते आपल्याला इकडे मुंबईमध्ये? नाही। का बरं नाही? का नाही? एक मिनिट, हा मी दुसऱ्यांना विचारते। व्हेरी गुड, हा छान सांगितलं। मी कृतिकाला विचारते, कृतिका आपल्याला इकडे नदी का नाही पाहायला मिळत? समुद्र आहे। ओके ओके, छान। इकडे समुद्र आहे पण आपल्याला नदी पाहायला मिळत नाही, कारण खूप लोकसंख्या आहे, खूप हे घर आहेत इकडे, नुसती घर आहेत। जसं गावाकडं घर पण असतात, झाडे खूप असतात, त्यामुळे नदी पण असते, पर्वत असतात, डोंगर असतात, आणि त्यामुळे नदी पण असते गावाला। इकडे आपल्याला डोंगर पाहायला मिळत नाहीत आणि नदी पण पाहायला मिळत नाही। असली तरी नदी एकदम आपण खाडी पाहतो किंवा समुद्र पाहतो, कारण आपल्याला आपल्याला इकडे थोडीशी समुद्राची हे पाहायला मिळते, पण नदी पाहायला मिळत नाही, कारण खूप लोक इकडे राहतात आणि लोकसंख्या असल्यामुळं आपण इकडे नदी पाहू शकत नाही। पण चंद्र पाहतो आपण नेहमी, चंद्र पाहतो ना चंदा मामा? ओके, आपण सूर्य पण पाहिलेला आहे। मग हे लहान मूल म्हणत, सूर्य बाबा मला उजेड दे। चंदा मामा मला चांदणे दे। नदी आई मला पाणी दे। झाड दादा मला सावली दे। तर आपण झाड दादाचं पाहिलं, तर आता मला सांगा, नदी आई
पाणी आपल्याला देते, पण आपण नदी आईसाठी काय करायला पाहिजे? नदी चांगली राहावी आणि स्वच्छ तिचं पाणी आपल्याला प्यायला मिळावं, वापरायला मिळावं. नदीमध्ये कचरा नाही टाकायचा. छान. हिमांशू अजून काय करायला पाहिजे आपल्याला? हिमांशू नदीमध्ये मुलं धुतात, गुरढोर धुतात, कपडे धुतात, भांडी घासतात, कचरा टाकतात, सगळे फुलं टाकतात, त्यामुळे नदी खराब होते आणि यस तिचं पाणी पण खराब होत. ती नदी आपल्याला साफ करायला पाहिजे, तेव्हाच नदी आई आपल्याला स्वच्छ आणि चांगलं पाणी देईल की नाही. व्हेरी गुड. तर मुलांना आपल्या कवितेमध्ये चार चित्र आहेत. एक आहे सूर्य, दुसरा आहे चंदा मामा म्हणजे चंद्र, तिसरी आहे नदी आणि चौथा आहे झाड. जसं इथं नदीच्या किनारी डोंगर दिसतायत ना, तशाच प्रकारे आपण शब्दांचे डोंगर आज बनवणार आहोत. आज आपण शब्दांचे डोंगर बनवणार आहोत, हे आपलं आज ऑब्जेक्टिव्ह आहे. पहा पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत मराठी क्लास मध्ये. आणि मुलांना आज आपण परत एकदा नॉर्म्स रिवाइज करून घेऊ, कारण जर तुमचा माईक ऑन असेल तर आपल्या मित्रांना आवाज जाणार नाही, हो की नाही? म्हणून आपण आपला माईक नेहमी म्यूट ठेवायचा आहे आणि जेव्हा काही बोलायचं असेल तर हँड रेज करायचा आहे आणि आपल्या मित्रांना बोलण्याचा चान्स द्यायचा आहे, संधी द्यायची आहे. आणि मध्येच बोलल्यानंतर काय होईल, मित्राचा टर्न जाईल आणि तुमचा पण टर्न लवकर येणार नाही, म्हणून आपण दुसऱ्यांचा टर्न होईपर्यंत असं थांबायचं आहे. जसं आपण डोंगर पाहिले नदी किनारी, तसाच आपण शब्दांचा डोंगर पाहणार आहोत. शब्दांचा डोंगर कसा बनतो तर आपण ते पाहूया. आणि आज आपल्या क्लासमध्ये हा शब्दांचा डोंगर आपण शिकणार. जसं इथे सूर्य आहे, तर आपण ह्या सूर्याला सूर्याबद्दल लिहूया. मी तुमच्याशी एक हे करते, व्हाइट बोर्ड शेअर करते. आपण सूर्याबद्दल शब्द डोंगर कसा बनतो हे पहा. आपण व्हाइट बोर्ड वरती जाऊया आणि इथे सूर्य काढूया. हा आपण काढला सूर्य. जिसका भी माइक ऑन है प्लीज म्यूट करो. ये देखो यहाँ पे सूरज का चित्र बना रही हूँ मैं, एक मिनट. हाँ बच्चों, हमने अभी क्या बोला था, हमें क्या करना है? हमें जूम के नॉर्म्स पता है ना? हाँ, तो फिर आवाज क्यों आ रही है? Yes. हमें अपना माइक म्यूट करना है बच्चा. वेरी गुड, वेरी गुड, बहुत अच्छे. आप लोग बीच में बात नहीं करेंगे, जब तुम्हारा टर्न आएगा दीदी टैग करेगी तब आप बात करेंगे, अदरवाइज आपको म्यूट रखना है आपका माइक. वेरी गुड, सबने अच्छे से म्यूट किया है. अभी हाँ मैं बता रही थी शब्द डोंगर कैसे बनाते हैं.
ठीक है, तो यहाँ पे हमने सूरज बना दिया, सूर्य अपन है तो नाव लिखूया, आता अपन इतने लिखूया एक आया है सूर्य, सूर्य एक मिनिट अपन मराठी मध्ये आपलं पहिलं भाषा चेंज करूया, तुम्ही तुमच्या मोबाईलची भाषा चेंज करू शकता, जसं मी तर माझ्या लॅपटॉपची भाषा चेंज केली सूर्य, सूर्य या हे पहा सूर्य, हा सूर्य आहे की नाही, आता आपण पुढे जाऊया लिहूया हा सूर्य, हा सूर्य, आपण परत खाली जाऊया आपला डोंगर वाढत जातोय पहा, हा सूर्य आहे, हा सूर्य आहे। तर अन्वित, अन्वित मला सांग सूर्य आपल्याला काय देतो, सूर्य आपल्याला काय देतो, उजेड, उजेड देतो, पहा इथं लिहूया आपण सूर्य उजेड देतो, सूर्य उजेड देतो, बर अजून काय मिळतं आपल्याला सूर्यापासून, अजून हा अनुष्का बोलो, मी लिहिले ऊन, ऊन म्हणजे प्रकाश, अच्छा ऊन देतो, व्हेरी गुड, चलो ऊन सूर्य, हा हा लिहिते मी पहा सूर्य हा ऊन देतो, आपल्याला ऊन पण देतो, ऊन म्हणजे गर्मी देतो, व्हेरी गुड, हा बोला दीदी, आसिमा को यही लिखना है दीदी, हाँ आज हमें ये लिखना है, पहले हम देखते हैं ना कैसे लिखते हैं, पहा मैंने सूर्य के बारे में ऐसे लिखा सूर्य, हाँ सूर्य, हाँ सूर्य है, सूर्य उजेड़ देतो, देतो, तो ऐसे हमें लिखना है, तो हम दूसरी दूसरा एक चित्र देखते हैं, हमारे क्या था, और हमने सूरज के बारे में लिखा ना, अभी हम नदी के बारे में लिखे क्या, नदी के बारे में लिखे, चलो नदी के बारे में लिखते हैं, तो हम एक बार और देखते हैं व्हाइट बोर्ड पे नदी का, नदी के बारे में लिखते हैं, इसको मैं कट कर लेती हूँ, नहीं तो यहाँ पे नीचे लिखते हैं, मैं यहाँ पे नदी ड्रॉ करती हूँ ऐसे, ठीक है, यहाँ पे मैंने नदी ड्रॉ करी, और यहाँ पे हम लिखते हैं टेक्स्ट में कि नदी है ये, नदी नदी नदी, अभी नदी को हम हा लिखते लिखते हैं कि ही लिखते हैं, नदी शब्द हमें कैसे साउंड कर रहा है, हम यहाँ पे हा लिखेंगे कि ही लिखेंगे, ही लिखेंगे, ही नदी, फिर नीचे जाएंगे ही नदी आहे, ही नदी आहे, बर रघुवीर नदी आपल्याला काय देते बर सांग बर, नदी आपल्याला काय देते, ओके तर लिहूया आपण, हा लिहूया नदी बद्दल, नदी पाणी, पाणी हे पहा मराठी मध्ये पाणी असं लिहितात, पाणी देते, नदी पाणी देते, बर अजून काय देते अर्चित, नदी नदीमुळे आपल्याला काय काय मिळतं, पाणी देते बर, मासे मिळतात, नदी परत लिहूया, नदी मासे, हा मासे देते, नदी आपल्याला काय देते, मासे देते, व्हेरी गुड, हे पहा आपला डोंगर बनला की नाही नदी विषयी, असं लिहू शकतो ना, आता अजून कोणतं चित्र आपल्या कवितेमध्ये, अजून काय होतं, चंद्र होता,
आपल्या कवितेमध्ये चंद्र पण होता ना. हो चला आपण पाहूया चंद्राबद्दल. आता आपण इथे लिहूया चंद्राचं चित्र काढू. चंद्र लिहिते मी, एक मिनिट हा, इसको स्टॉप करते. इथे काढूया चंद्र. तर आपण लिहूया इथे चंदा मामा नाही लिहूया, आपण चंद्र लिहूया. ह्याचं खरं नाव लिहूया. चंदा मामा आपण कवितेमध्ये म्हटलं त्याला, पण ह्याचं खरं नाव काय आहे? चंद्र. ह्याला आपण लिहूया चंद्र. एक मिनिट हा, चंद्र. हे पहा इथंच लिहूया आपण आपल्या ह्याच्यात. चंद्राचं चित्र. हा ओके, हा चंद्र आहे तर आपण इथेच लिहूया. इथे लिहूया टेक्स्ट मध्ये चंद्र. हा काय आहे? चंद्र. पहा चंद्र असं लिहितात. हा मग खाली आपण लिहूया परत हा, परत हा आला चंद्र. हा चंद्र त्याच्या खाली आपण परत लिहायचं हा चंद्र आहे. बर, चंद्र आपल्याला काय देतो माही शर्मा? चंद्र आपल्याला काय देतो? चंद्र आपल्याला उजेड ही देतो आणि हा हा लिहूया आपण. हा चंद्र उजेड. उजेड हा चंद्र उजेड देतो. डोंगर बनला की नाही बरं? शब्दाचा डोंगर दिसते तुम्हाला? तर अशा प्रकारे आपण शब्दांचे डोंगर आज बनणार आहोत. तर आपण काही डोंगर बनवून पाहिले इकडे. आता आपण पुढे जाऊया. हे पहा इथं या चित्रामध्ये काय काय दिसतंय ते तुम्ही मुलांनी मला सांगायचंय. हा तर मुलांनो, या चित्रात तुम्हाला काय काय दिसते मी विचारते गुडियाला. गुडिया हे पहा, मी हे चित्र शेअर केलंय, त्याच्यामध्ये काय काय दिसतंय? सूर्य. सूर्य हा. चंदा मामा. चंदा मामा. चांदी. चांदी. नदिया. नदिया. आई. नदी आई. झाड दादा. झाड दादा. व्हेरी गुड. पण हे चित्र मी शेअर केले त्याच्यामध्ये आहेत का इथे नदी वगैरे? कृतिका हा, कृतिका ह्या चित्रात काय दिसते तुम्हाला? झाड. झाड दिसते बरोबर. आता आपण झाड, झाडाविषयी शब्द डोंगर बनवूया का? झाड दिसते. पहा कृतिका एक वाक्य सांगायचं तू. मी इथं लिहिते हे झाड आहे की नाही? मग इथं लिहिलं मी झाड. हे पहा झ असं लिहितात. झ एक मिनिट. हे पहा झ आ ड झाड. मी टेक्स्ट मध्ये पण लिहून दाखवू शकले असते, पण आपल्याला झ कसं लिहायचं ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झाड, आपण या झाडाला हे म्हणतोय. पहा सूर्याला आपण हा म्हटलं, नदीला आपण ही म्हटलं, आता आपण झाडाला हे म्हणत आहोत. हे झाड. हे झाड. एक मिनिट, मी याला रफ करते आणि आपण टेक्स्ट ने लिहू. चला झाड. झाड सावली देतो. हे
आपल्याला सावली देतो. झाड आपल्याला सावली देतो. झाड सावली सावली देते. सावली देते. अजून काय देतं झाड? त्या झाडाला काय लागले पहा आतिफा. त्या झाडाला काय लागले? हा या इथं लिहूया. या झाडाला झाडाला फळे फळे आहेत. बघ पहा शब्दांचा डोंगर बनला ना. अशाच प्रकारे आपल्याला शब्दांचा डोंगर बनवायचा आहे. झाडाला फळ देतो. अजून बघा इथे झाडाच्या बाजूला काय करतायत मुले? रिया झाडाच्या बाजूला मुलं काय करत आहेत? खेळत आहे. व्हेरी गुड. आता पहा आता आपण खूप छान शिकलेलो आहोत ना शब्द डोंगर कसा बनवायचा. आता आपल्याला ही ऍक्टिव्हिटी आता करायची आहे. आता काय करायचं आपल्याला ह्या ऍक्टिव्हिटीला करायचं आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ना शब्द डोंगर कसा बनवायचा. शब्द डोंगर कसा बनवायचा माहित आहे. मी हे स्टॉप करते तर आता आपण जाऊया ग्रुपमध्ये. ग्रुपमध्ये जाऊया आणि शब्द डोंगर बनवूया आता आपल्या वहीमध्ये. पहा ग्रुपमध्ये गेल्यावर काय करायचंय. आपल्या कवितेमध्ये किती चित्र दिलेत? सूर्य चंद्र नदी आणि झाड दिलत ना. तर या चार झाडा चार चित्रांपैकी कुठलंही एक चित्र घ्यायचं. तुम्ही कुठलंही एक चित्र घेऊ शकता आणि त्याच्याबद्दल तुम्ही शब्दांचा डोंगर बनवू शकता. ग्रुपमध्ये जाऊन हे कार्य करायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर मी ग्रुप ओपन करते आता ब्रेकआउट रूम. तुमची वही आणि पेन रेडी ठेवा सगळ्यांनी. पाहू द्या बरं कोण कोण रेडी आहे. माही रेडी आहे. परी रेडी आहे वही पेन सोबत. व्हेरी गुड आरोही कृतिका. वही आणि पेन रेडी ठेवा जवळ. व्हेरी गुड. तर मुलांना निळं बटन दिसेल जॉईन ग्रुप म्हणून त्यावर क्लिक करा आणि मग आपण ग्रुपमध्ये जाऊ. आणि लवकर लवकर लिहायचं आहे. तर पहा चार ग्रुप बनवते आपण. त्याच्यासाठी आपल्याला 10 मिनिट आहेत. 10 मिनिटं जास्त होती. 5 मिनिटं घेऊया आपण. 5 मिनिटांमध्ये वापस यायचंय. ओके. हा 8 जण आहेत या ग्रुपमध्ये. कोण कोण आहेत पहा. आदर्श माही कार्तिक अर्चित. ओके चला. तर अर्चित सगळ्यांनी एक एक चित्र घ्यायचं आहे. तुम्ही कुठलंही घेऊ शकता. सूर्य चंद्र झाड किंवा नदी. आणि त्याच्याबद्दल तुम्ही शब्दांचा डोंगर लिहायला सुरुवात करा बरं. त्याच्यानंतर मी बघणार पण आहे तुम्ही काय लिहिले आणि वाचून दाखवायचं आहे मित्रांना. हा चला बच्चा अभी हमने चित्र देखे ना. झाड नदी सूर्य सूरज उसके बारे में शब्द पहाड़ बनाना है. जैसे दीदी ने बना के बताया था ना नदी ही नदी आहे. ऐसे बनाना एक शब्द लेके. हाँ हाँ यही एक शब्द लो. कोई भी नदी लो सूरज लो चंदा लो या फिर पेड़ लो. कोई भी लो और उसके लिए शब्दों का पहाड़ बना दो. तब तक मैं दूसरे ग्रुप में जाके देखती हूँ बच्चे क्या कर रहे हैं. ठीक है. और फिर से आगे मैं देखूंगी. ओके ओके. अनवीत कृतिका आरोही खैरे. ओके बच्चों आपने शुरू किया क्या? शुरू झालं आरोही तुमचं कार्य?
शब्दांचा डोंगर बनवायचा आहे आपल्याला. वेरी गुड आरोही. कृतिका बच्चा कुछ समझ में नहीं आया तो मुझे पूछो, मैं बता देती हूँ. ठीक है नंदन, हमें कोई भी एक चित्र लेना है, जैसे पेड़ लेना है, सूरज लेना है, या चंदा, जो भी लेना है आपको लेना है, और उसके बारे में आपको शब्दों का पहाड़ बनाना है. जैसे आपने नदी लिखा तो आप लिखोगे नदी, उसके नीचे लिखोगे ही नदी, उसके नीचे लिखोगे ही नदी आहे, ऐसे लिखना. मैं दूसरे ग्रुप में जाकर देख रही हूँ कि बच्चे लिख रहे हैं या नहीं, तब तक आप लिखिए, फिर से मैं चेक करूंगी और सबको पढ़ के बताने के लिए बोलूंगी. ठीक है ओके. आरोही आरोही स्वतः लिहायचं. ओके चला मी तिसऱ्या ग्रुप नंबर 3 मध्ये जाऊन येते, तो पर्यंत करा. वेरी गुड अन्वित, वेरी गुड नंदन, आरोही, कृतिका सुरुवात कर बाळा. एंजल सुरू केलंय की नाही तुम्ही शब्द डोंगर बनवायला? हिमांशु, जीविका, वेरी गुड हिमांशु. ओके बच्चों, यहाँ पे कौन कौन है? रिया, रिया गुड़िया, आपने शुरू किया बच्चा? यस टीचर. ओके गुड़िया, आपने कौन सा चित्र लिया है शब्दों का पहाड़ बनाने के लिए? किसके बारे में बना रहे हो? सूर्य, चंद्र, झाड़ की नदी? किसके बारे में बना रहे हो आप? आपका ये नहीं दिख रहा मुझे, कैमरा ऑन करो. हाँ जीविका, क्या प्रॉब्लम है बच्चा? जीविका कौन कौन है यहाँ पे? एंजल, केलस का, हिमांशु, हो गया आपका? हमारे पास अभी 3 मिनट है और, बना दो जल्दी. वेरी गुड एंजल, हिमांशु. मैं ग्रुप नंबर 1 में जाके आती हूँ. ओके कार्तिक, माही, हो गया बच्चों आपका? बना दिया? दीदी माझं झालं. कोण बोलते? लावण्या. लावण्या वेरी गुड, वेरी गुड लावण्या. माही हो गया बच्चा? यस मैम. वेरी गुड. अच्छा म्हणजे ग्रुप नंबर 1 रेडी आहे. वेरी नाइस आदर्श, खूप छान. आता 1 मिनिटामध्ये आपण मेन सेशन मध्ये जाऊया, आपला वेळ संपत आलाय. तर खूप छान तुम्ही केलंय सगळ्या मुलांनी. मी ग्रुप नंबर 4 मध्ये परत जाऊन येते, कोण कोण काय करते. ओके समीक्षा, आरोही,
अन्वी झालं तुमचं? ज्याचं झालं त्यांनी थम्सअप दाखवा बरं. व्हेरी गुड आरोही. इम्रान व्हेरी गुड. अन्वी समीक्षा व्हेरी गुड. कृतिका नंदन आपका हुआ बेटा? नहीं. कुछ हेल्प चाहिए आपको? आरोही तू लिहतेस ना? नहीं. ओके तर मुलांनो आता आपल्याला वेळ कमी आहे. मी आता रूम बंद करत आहे. जर तुमचं आता झालं असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही नंतर हे करू शकता. तर मी आता सगळे रूम्स आहे ना क्लोज करत आहे. हा सगळ्यांनी मेन सेशन मध्ये यायचं. व्हेरी गुड. सगळ्यांनी छान छान ब्रेकआउट रूम मध्ये ऍक्टिव्हिटी केली आहे आणि शब्दांचे डोंगर बनवलेले आहेत. आपण आता थोडा वेळ आहे, आपण आता आपला क्लास रिवाइज करून घेऊया मुलांना. हा सगळेजण वही आणि पेन बाजूला ठेवा. जे काही राहिले तुमचं काही काम तर तुम्ही नंतर करून ते मला पाठवू शकता नंतर. आता सगळ्यांनी